नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. आपण संघटनेसाठी एक शस्त्र आहोत असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित आढावा बैठकीत केले. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा कार्य असलेल्या सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची सेवा पंधरवड्याच्या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात बैठक संपन्न झाली. तसेच यासंदर्भात गुरुवारीही विकास मंडळाच्या सभागृहात भाजप पनवेल शहरची बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नवीन पनवेल केया बाठिया शाळेजवळ सतत कोसळणाऱ्या पावसामुळे भले मोठे झाड पडल्याची घटना शुक्रवारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. रायगड जिल्ह्यासह पनवेल तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार बरसत असलेल्या या पावसामुळे नवीन पनवेल येथील केया बाठिया शाळेजवळील असलेले भले मोठे झाड पडले. शाळा नुकतीच सुटली असून सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. हे झाड पडल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या 24 तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपले आहे. यामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार झाले असून वाहतुकीचीही कोंडी झाली आहे. पनवेल नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तसेच गाडेश्वर धरणसुद्धा तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गाडी नदीने इशारा पातळी ओलांडली नसली तरीही जोरदार बरसत असलेल्या पावसामुळे गाडी नदी इशारा पातळी कधीही ओलांडू शकते. त्यामुळे महापालिका आणि शासकीय यंत्रणा घडामोडींकडे लक्ष ठेवून आहे. तसेच कोठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा, अग्निशमक दल आणि आपत्कालीन पथक सज्ज झाले आहेत. इंडियन स्वच्छता लीग निमित्त आज खारघर, कळंबोली, पनवेलमध्ये भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र शासनामार्फत स्वच्छ अमृत महोत्सवाचे आयोजन 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या स्वच्छतेमध्ये तरुणांचा सहभाग वाढवा, शहराशी आपुलकीचे नाते निर्माण व्हावे या दृष्टीने उपक्रमांनिमित्त आज खारघरमध्ये सायकल रॅली, कळंबोली, पनवेलमध्ये पदयात्रा आणि स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आले आहे. या लीगसाठी पनवेल महानगरपालिकेने आपली पनवेल चॅम्पियन्स ही टीम तयार केली असून आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष ही या टीमची कॅप्टन असणार आहे. दरम्यान या रॅलीमध्ये तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. उरण तालुक्यातील फुंडे महाविद्यालयात तक्रार निवारण समिती आणि महिला मंचाचा महिला विकास कक्ष सुरू झाला आहे. या कक्षाच्या उद्घाटनावेळी ॲडव्होकेट वर्षा पाठारे यांनी लैंगिक अत्याचार आणि त्यासंदर्भातील कायदे, शिक्षा या संदर्भात उदाहरणे देऊन माहिती दिली. हा कार्यक्रम प्राचार्य डॉक्टर पी जी पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी उपप्राचार्य डॉक्टर विलास महाले, प्राध्यापक राम गोसावी, डॉक्टर स्मिता तांदळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून पुन्हा एकदा पेण तालुक्यातील वाशीनाका येथे ट्रेलर आणि मोटरसायकलचा अपघात झाला आहे. या अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरून प्रकाश महादू पाटील हे मोटरसायकलवरून प्रवास करत असताना वाशीनाका येथे आले असता पाठीमागून येणाऱ्या ट्रेलरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रकाश पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे ट्रेलर चालक रामरख मंगला विष्णू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. उरण तालुक्यातील भेंडखळ गावातील रहिवासी राजेश ठाकूर यांचा काही दिवसांपूर्वी BPCL कंपनीसमोरच बेकायदेशीर पार्किंगमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर BPCL आणि वाहतूक विभाग जागे होऊन काही दिवसांसाठी बेकायदेशीर पार्किंग हटवण्याचा दिखावा करण्यात आला होता.
परंतु काही दिवसांनंतर पुन्हा BPCL प्रशासन आणि वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने भेंडखळ येथील BPCL गेट समोर आणि आजूबाजूच्या परिसरात बेकायदेशीर पार्किंग सुरू झाली आहे. BPCL कंपनी गेट समोर आणि आजूबाजूच्या परिसरात अनेक वाहने वेडी वाकडी लावल्याने अनेकांचे अपघात होत आहेत. BPCL प्रशासन आणि पोलीस प्रशासन येथे एखाद्याचा अपघात होऊन बळी जाण्याची वाट बघत आहे की काय असा सवाल नागरिक करत आहेत. पनवेलमधील सुमेध संजय कदम हा तरुण लंडनमधील ऑक्सफोर्ड बुक्स युनिव्हर्सिटी हेडिंग्टन येथे MSc ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग विथ इलेक्ट्रिक व्हेइकल्स या कोर्सचे उच्च शिक्षण घेणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुमेधला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, सुमेधचे वडील संजय कदम उपस्थित होते. माथेरानमध्ये ई रिक्षा चालवण्यासाठी राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. माथेरानमध्ये 4 कंपन्यांच्या ई रिक्षा माथेरानमध्ये आल्या होत्या आणि त्या वाहनांमधून विभागीय परिवहन अधिकारी यांनी चाचणी घेतली होती. दरम्यान ई रिक्षेची चाचणी माथेरानमध्ये यशस्वी झाल्यानंतर 3 महिने सर्व भागांमध्ये जाऊन चाचणी घेण्यासाठी 7 रिक्षा खरेदी करण्यास माथेरान नगर परिषदेला परवानगी देण्यात आली आहे. सनियंत्रण समितीच्या बैठकीत ही परवानगी देण्यात आली. त्याची निविदा माथेरान नगर परिषद काढणार असून प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या सल्ल्याने या रिक्षा खरेदी केल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरच माथेरानमध्ये ई रिक्षा चालताना दिसणार आहेत. पेण तालुक्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे हेटवणे धरण 100% भरले आहे. हे धरण ओव्हरफ्लो होत असल्याने या धरणाचे 6 दरवाजे 1 फुटाने उघडले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नदी किनारी आणि खाडी किनाऱ्याजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे यांनी धरण परिसरात भेट देऊन पाहणी केली. दरम्यान पेण शहरातील गुंडा पुलावर वाहतूक बंद करण्यात आली असून याबाबतची माहिती पेण नागरी परिषदेच्या मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने सध्या तरी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी केले आहे. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश सरचिटणीसपदी 5 नेत्यांची नियुक्ती केली आहे अशी माहिती भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली. यावेळी केशव उपाध्ये म्हणाले की प्रदेशाध्यक्षांनी ॲडव्होकेट माधवी नाईक, विक्रांत पाटील, रणधीर सावरकर, संजय केणेकर, मुरलीधर मोहोळ यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली. ही नियुक्ती तात्काळ लागू झाली आहे. दरम्यान सरचिटणीसपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे पनवेलमध्ये अनेक मान्यवरांची भेट घेऊन अभिनंदन केले. देशाला प्रगतीपथावर नेणारे कार्यक्षम नेतृत्व आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून साजरा केला जात आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अंतर्गत अनेक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर खांदा कॉलनी येथील रोटरी ब्लड बँकमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे आणि या सामाजिक उपक्रमात आपला सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये जन्म झालेल्या बालकांच्या जन्मदाखल्याचे जन्मस्थान कारागृह असे नमूद न करता ज्या शहरात किंवा गावात त्यांचा जन्म झाला आहे त्या गावाचे नाव नमूद करावे असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने नुकताच एक शासकीय आदेश जारी करून सर्व तुरुंगांना नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. याबाबत सर्व कारागृह अधीक्षकांनी काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे आदेश परिपत्रक जारी करण्यात आले. तुरुंगात 6 वर्षापर्यंतच्या मुलांना त्यांच्या आईबरोबर राहता येते. त्यानंतर या मुलांची रवानगी बाल सुधारगृहात केली जाते. या मुलांच्या मातांनी केलेल्या गुन्ह्याची झळ भविष्यात मुलांना पोहोचू नये यासाठी सर्व कारागृह अधीक्षकांनी आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश जारी करण्यात आले आहेत. संयुक्त राष्ट्र महासंघाने 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन थर संरक्षण दिन म्हणून घोषित केला आहे.
हा दिवस पर्यावरणासाठी अतिशय महत्वाचा असल्याने उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कीर्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूट येथील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणासाठी रोप देऊन एक विद्यार्थी एक रोप अभियान राबवण्यात आले. हे अभियान भूषण पाटील आणि श्वेता धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. संस्थेच्या वतीने कीर्ती कम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या 25 विद्यार्थ्यांना रोप वाटप करून झाडांचे आणि पर्यावरणाचे महत्त्व पटवून प्रत्यक्ष रोप लागवडीसाठी संस्थेसोबत जोडण्याचे आवाहन केले.